नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। बँकेमध्ये जॉबला लागायचं आहे तर गुड न्यूज आहे, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन यांच्यातर्फे नोटिफिकेशन आउट झाली आहे। कोणत्या कोणत्या बँकांमध्ये आहे? बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक अँड युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यामध्ये 4135 जागांसाठी भरती होते आहे। यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे बघा तुम्हाला नोटिफिकेशन दिसून जाईल। आता पात्रता काय आहे, कोणकोण इथे अप्लाय करू शकताय, सिलेक्शन प्रोसेस काय, एक्झाम कशी होणार आहे, सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगतो आहे। त्याआधी आयकॉनिक मराठी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा। असे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओज आपण बनवत असतो, त्याची पण नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉबला लागायचं आहे तर महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आहे, डिटेलमध्ये सांगतोय। 32 पाणी आहे जी की मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। इथे बघू शकतात 20/10/2021 पासून तुम्ही फॉर्म भरू शकतात, ऑनलाइन पेमेंट करू शकतात, जे की 10/11/2021 पर्यंत, म्हणजे 10/11/2021 ही शेवटची तारीख आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला ट्रेनिंग पण दिली जाते जी की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आहे। त्यानंतर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती 3 प्रकारे होते। सगळ्यात आधी तुमची प्रिलिमरी एक्झाम होते जी की डिसेंबरमध्ये होणार आहे, 4/12 ते 11/12/2021 दरम्यान। त्यानंतर मेन एक्झाम होते जी की जानेवारीमध्ये होणार आहे, आणि त्यानंतर तुम्ही या दोन्ही पास झाले तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं, जो की होणार आहे 2/2/3 ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर 2022 तुम्हाला हा जॉब मिळतो। चांगली गोष्ट आहे। आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय आहे जर का तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे, जे की आपण आहोत। एज किती लागणार आहे, तर 20-30 वय तुमचं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता। म्हणजे मित्रांनो, तुमचा जन्म 2/10/1991 ते 1/10/2001 दरम्यान तुमचा जन्म झाला आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। वयामध्ये सुद्धा इथे सूट दिलेली आहे। SC ST कास्टमध्ये तुम्ही असाल तर 5 वर्ष, म्हणजे 30 आणि 5 35, OBC मध्ये आहात तर 3 वर्ष, PWBD आहात तर 10 वर्ष तुम्हाला इथे सूट दिली आहे। एक्स सर्व्हिसमॅन आणि बाकीच्यांसाठी पण इथे 5 वर्षाची सूट दिली आहे, तुम्ही बघू शकतात। त्यानंतर मित्रांनो, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे, तर 10/11/2021 पर्यंत तुम्ही ग्रॅज्युएट झालेले पाहिजे इन एनी डिसिप्लिन, कुठल्याही शाखेतनं, म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, इंजिनिअरिंग, कुठल्याही शाखेतनं तुम्ही ग्रॅज्युएट आहात 10/11/2021 पर्यंत तुमच्याकडे पासिंग सर्टिफिकेट पाहिजे, तुम्ही इथे अप्लाय करू शकता। आता मित्रांनो, इथे प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होती आहे, ती कुठे असणार आहे तर इथे बघा सेंटर्स दिलेले आहे। तुमच्या इथे असेल तर तुम्ही जॉईन करू शकता, नाही तर ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे करता येणार आहे। आता पहिली एक्झाम कशा प्रकारे होणार आहे, तर बघा इथे दिलं आहे इंग्लिश लँग्वेज आहे, 30 क्वेश्चन असणार आहे, 30 मार्कासाठी इंग्लिश भाषेत असणार आहे। त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी, रेझोनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्कासाठी, असे 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणार आहे। हिंदी इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये तुम्ही पेपर देऊ शकतात। इंग्लिश लँग्वेजचा पेपर इंग्लिशमध्येच द्यावा लागणार आहे। 20-20-20 असे टोटल 60 मिनटं मिळणार आहे 100 मार्कांसाठी। जेव्हा तुम्ही हा कट ऑफ पासआउट करतात, त्यानंतर तुम्हाला मेन एक्झामसाठी बोलवलं जातं। मेन एक्झाममध्ये सगळ्यात आधी असणार रेझोनिंग अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड, 45 क्वेश्चन 60 मार्कासाठी हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकतात, 60 मिनटं मिळणार आहे। जनरल, इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्कासाठी हिंदी इंग्लिशमध्ये पेपर देऊ शकतात, 35 मिनटं मिळणार आहे। त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचा क्वेश्चन असणार आहे जो की इंग्लिशमध्येच असणार आहे, 35 क्वेश्चन 40 मार्कांसाठी 40 मिनटं मिळणार आहे। डाटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन 35 क्वेश्चन 60 मार्कासाठी हिंदी इंग्लिशमध्ये तुम्ही देऊ शकतात, 45 मिनटं मिळणार आहे। म्हणजे असे टोटल 155 क्वेश्चन आहेत 200 मार्कासाठी, 3 तास तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर ACA रायटिंग असणार आहे इंग्लिशमध्ये, 2 क्वेश्चन असणार आहे 25 मार्कासाठी, 30 मिनटं तुम्हाला मिळणार आहे, जे की इंग्लिशमध्येच तुम्हाला करायचं आहे। तर अशा प्रकारे या दोन एक्झाम होणार आहे। या दोन्ही एक्झाम पास केल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो। तर बघा इथे इंटरव्ह्यू कसा असणार आहे, काय असणार आहे, त्याबद्दलही माहिती दिलेली आहे।
त्यानंतर मित्रांनो इथे दिले आहे कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, त्यांची ही वेबसाइट आहे, यावर तुम्हाला अप्लाय करायचे आहे। फोटोग्राफ कसा पाहिजे, सिग्नेचर कशी पाहिजे, त्याची साइज किती पाहिजे, सगळे डिटेल्स इथे दिलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही ते अप्लाय करता तर यांनी फी खूप आणि खूप जास्त ठेवलेली आहे। इथे बघू शकता एससी एसटी पीडब्ल्यूबीडी साठी 175 रुपये आहे, पण तुम्ही या व्यतिरिक्त असाल तर तुम्हाला 850 रुपये फी ठेवली आहे, जी की दरवेळेस असते आणि हे भरपूर जास्त फी ठेवत असतात। त्यानंतर मित्रांनो कुठल्या बँकेमध्ये किती जागा आहे तुम्ही ते बघू शकतात कास्टनुसार, म्हणजे तुम्ही एससी मध्ये आहात, एसटी मध्ये आहात, ओबीसी मध्ये आहात, ईडब्ल्यूएस, यूआर अशा टोटल जागा इथे दिल्या आहेत। जिथे शून्य दिल्या आहेत त्या बँकेमध्ये जागा नाही, जसं की बँक ऑफ बडोदामध्ये एक पण जागा नाही आहे, पण बँक ऑफ इंडियामध्ये टोटल 588 जागा आहेत। कास्टनुसार तुम्ही ते बघू शकतात, पीडब्ल्यूबीडी मध्ये आहात तर तुमच्यासाठी पण इथे जागा दिल्या आहेत। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एससी साठी 60, एसटी साठी 30, ओबीसी साठी 108, ईडब्ल्यूएस साठी 40, यूआर म्हणजे ओपन साठी 162 अशा टोटल 400 जागा आहेत। त्यानंतर कॅनरा बँक यामध्ये 650 जागा आहेत, कास्टनुसार तुम्ही ते बघू शकतात। सेंट्रल बँक ऑफ इंडिया 620 जागा आहे। त्याच्यानंतर इंडियन बँक एनआर, म्हणजे यांनी अजून डिक्लेअर नाही केले आहे किती जागा आहे, ज्या की आता काही दिवसांमध्ये ते सांगतील, त्यामुळे हे जे जागा आहेत ते अजून वाढणार आहेत। त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक यामध्ये टोटल 98 जागा आहे, कास्टनुसार तुम्ही ते बघू शकतात। पंजाब नॅशनल बँक यांनी अजून डिक्लेअर केल्या नाही, जे की डिक्लेअर करतील अजून जागा वाढतील। पंजाब अँड सिंध बँक यामध्ये टोटल इथे 427 जागा आहे, कास्टनुसार तुम्ही ते बघू शकतात। युको बँकमध्ये 440 जागा आहे, आणि सगळ्यात जास्त जागा युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आहे, 912 जागा आहेत, कास्टनुसार तुम्ही बघू शकतात। एससीमध्ये 94, एसटीमध्ये 47, ओबीसीमध्ये 148, ईडब्ल्यूएसमध्ये 132 आणि यूआरसाठी 491 जागा आहेत, टोटल 912 जागा आहेत। तुम्ही सगळ्या बँका मिळून जर जागा बघितल्या तर 4135 जागा आहे, ज्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकतात। प्लस इथे पीडब्ल्यूबीडी साठी पण जागा आहेत, त्या पण तुम्ही ते बघू शकतात। त्यानंतर तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे तर एक्झाम सेंटर कुठे असणार आहे, तर आपल्या महाराष्ट्रासाठी तुम्ही ते बघू शकतात। पहिली जी एक्झाम होणार आहे त्यासाठी अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी, सोलापूर जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये आहे। आणि जी मेन एक्झाम होणार आहे ती औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पुणे या ठिकाणी ह्या एक्झाम असणार आहे। तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला माहिती दिली आहे, ग्रॅज्युएट आहात तुम्ही अप्लाय करू शकतात। प्रिलिमरी एक्झाम, मेन एक्झाम आणि इंटरव्ह्यू अशा तीन प्रकारच्या एक्झाम होतात। ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, जे की 20 तारखेपासून तुम्ही भरू शकतात। कास्ट सर्टिफिकेट कसं पाहिजे, डिक्लेरेशन कसं पाहिजे, सगळे डॉक्युमेंट इथे दिले आहे। पीडीएफची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण मी टाकून देईल, तिथे तुम्ही हे सगळं बघू शकतात। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।